आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर भागवत शिंदे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. यापूर्वीच्या तासाला आपण ज्ञानाच्या पिढ्या हा भाग अभ्यासलेला होता. आज आपण आधुनिक बालकेंद्रित शिक्षण ही संकल्पना अभ्यासणार आहोत. आता या ठिकाणी बालकेंद्रित शिक्षणालाच आपण विद्यार्थी केंद्रित शिक्षण असं देखील म्हटलेलं आहे. ते आपण समजून घेऊया की बालक हाच विद्यार्थी असतो, त्यामुळे बालकेंद्रित शिक्षणालाच आपण विद्यार्थी केंद्रित शिक्षण असं देखील म्हणू शकतो. कारण बालक हा विद्यार्थी या नात्यानं शिकत असतो. एक वेळेस विद्यार्थी हा बालक असणार नाही, परंतु बालक हा मात्र विद्यार्थी असतोच हे आपण इथं प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे परीक्षेमध्ये आधुनिक बालकेंद्रित शिक्षण विचारलं किंवा आधुनिक विद्यार्थी केंद्रित शिक्षण म्हटलं तर या दोन्हीचं उत्तर एकच असणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी सुरुवातीला आपण या शिक्षणाच्या व्याख्या व अर्थ हा भाग समजून घेऊया. पहिली व्याख्या आहे, ज्या आधुनिक शिक्षणाचा बालक केंद्रबिंदू असतो त्या बालप्रधान शिक्षणाला बालक केंद्रित शिक्षण असे म्हणतात. कंसामध्ये आपण विद्यार्थी हा शब्द वापरलेला आहे, त्यामुळे जर का आपल्याला विद्यार्थी केंद्रित शिक्षण म्हटलं तर फक्त आपण बालक या शब्दाच्या ऐवजी विद्यार्थी हा शब्द वापरायचा हे आपण लक्षात घ्यायचं आहे. काय सांगितलं आहे पहिल्या व्याख्येमध्ये, की ज्या शिक्षण प्रक्रियेचा बालक हा केंद्रबिंदू असतो आणि जी शिक्षण पद्धती बालप्रधान असते त्या शिक्षण पद्धतीला आपण बालकेंद्रित शिक्षण असं म्हणतो म्हणू शकतो. दुसरी व्याख्या आहे पहा, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविधांगी क्षमता, गुण, कौशल्य, अभिरुची, छंद इत्यादींचा शिक्षण प्रक्रियेत प्राधान्याने विचार करून विद्यार्थी केंद्रित कृती, उपक्रम व अनुभवावर आधारलेल्या शिक्षणाला विद्यार्थी केंद्रित शिक्षण असे म्हणतात. दुसरी व्याख्या पहिल्या व्याख्येचंच विस्तारीकरण आहे, ती अधिक स्पष्ट करून सांगितलेली. यामध्ये काय सांगितलं आहे आपल्याला, की विद्यार्थ्यांच्या अंगात विविध प्रकारच्या उपजत अशा क्षमता असतात, उपजत असे गुण असतात, कौशल्य असतात, विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या अभिरुची असतात, छंद असतात, आवडीनिवडी असतात. या सर्वांना आपल्याला शिक्षण प्रक्रियेमध्ये प्राधान्याने सामावून घ्यायचं आहे. या सर्वांचा शिक्षण प्रक्रियेमध्ये प्राधान्याने विचार करून विद्यार्थ्यांना आवडतील अशाच कृती, विद्यार्थ्यांना आवडतील असेच उपक्रम व अनुभव यावर जे काही जे शिक्षण आधारलेलं असेल त्या शिक्षणाला आपण विद्यार्थी केंद्रित शिक्षण असं म्हणू शकतो म्हणतो. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की बालक आणि विद्यार्थी हे दोन्ही शब्द या ठिकाणी समानार्थी शब्द वापरलेले आहेत. इथं दुसऱ्या व्याख्येमध्ये आपण विद्यार्थी हा फोकस केलेला आहे आणि पहिल्या व्याख्येमध्ये आपण बालक सांगितलेलं आहे. पण दोन्ही जर का आपण जसं विचारलं असेल त्यानुसार आपण त्यामध्ये काय करू शकतो की तो शब्द वापरून ते शिक्षण होणार आहे, म्हणजे बालक केंद्रित शिक्षण किंवा विद्यार्थी केंद्रित शिक्षण. या अर्थानं आपल्याला या दोन्ही व्याख्यांचा विचार करायचा आहे. आता ह्या दोन्ही व्याख्या समजून घेण्यासाठी खाली जी दोन चित्रं दिलेली त्या चित्रांचं आपण बारकाईनं ऑब्झर्वेशन करूया. एक सुरुवातीच्या चित्रामध्ये शिक्षक केंद्रित अध्ययन याचं एक मॉडेल मांडलेलं आहे. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, की शिक्षकाकडे ज्ञान असतं, शिक्षकाकडेच अनुभव असतात आणि शिक्षकाकडे जे काही ज्ञान असतं, अनुभव असतो तो विद्यार्थ्यांना देत असतो असं सांगेल. ही आपली पारंपरिक अध्ययनाची पद्धती आहे की यामध्ये शिक्षक हा केंद्रबिंदू असतो, शिक्षक हा सर्वेसर्वा असतो, शिक्षक हा प्रमुख मानला जातो आणि विद्यार्थी हे यामध्ये केवळ ऐकण्याचं काम करतात किंवा ज्ञानग्रहणाचं काम करतात असं सांगितलेलं आहे. पण आत्ताची जी विद्यार्थी केंद्रित अध्ययन पद्धती आहे, जे विद्यार्थी केंद्रित शिक्षण आहे, त्या शिक्षणाचं बघा काय सांगितलं आहे त्यामध्ये, की नॉलेज, पूर्ण ज्ञान, अनुभव आणि श्रद्धा ह्या आपल्या सभोवताली असतात, म्हणजे आपल्या सर्वांच्या सभोवताली असतात. असं नाही की त्या फक्त शिक्षकांच्या सभोवताली असतात, तर आपल्या सभोवताली विविध प्रकारचं ज्ञान असतं, आपल्या सभोवताली विविध प्रकारचे अनुभव असतात, श्रद्धा असतात, मते असतात, कल्पने असतात आणि या सर्व वर्तुळामध्ये शिक्षक असतो आणि विद्यार्थी देखील असतात. मग अशा वेळेला शिक्षक काय करतो की विद्यार्थ्याच्या एका गटाशी संपर्क साधू शकतो, एका स्वतंत्र विद्यार्थ्याशी तो बोलू शकतो, एक विद्यार्थ्यांची जोडी असते त्या जोडीशी तो बोलू शकतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं काय करत असतो, शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देत असतो आणि विद्यार्थी देखील आपापसामध्ये चर्चा करून आपापसामध्ये ज्ञानाची माहितीची देवाणघेवाण करून त्यावर विचार विनिमय करून वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान मिळवू शकत असतात. म्हणजे
एक स्वतंत्रपणे विद्यार्थी देखील ज्ञान मिळवू शकतो, तो आपल्या मित्राशी चर्चा करून, आपल्या सहाध्यायीशी चर्चा करून देखील ज्ञान मिळू शकतो, किंवा वर्गातले जे इतर ग्रुप असतील त्या ग्रुपशी चर्चा करून देखील तो ज्ञान मिळवत असतो, प्रसंगी शिक्षकाची मदत करत असतो. याचा अर्थ की आधुनिक विद्यार्थी केंद्रित शिक्षणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे ज्याला आपण काय म्हणतो की आंतरक्रियायुक्त अध्ययन अध्यापन या आधुनिक बालकेंद्रित शिक्षणामध्ये अपेक्षित आहे. की म्हणजे यामध्ये फक्त शिक्षकांनाच बोलणं अपेक्षित नाही, दुसरं जे चित्र आहे ते आपल्याला सांगतं की यामध्ये विद्यार्थ्यांच्या विकासाला अनुसरून विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी, विद्यार्थ्यांच्या गरजा, विद्यार्थ्यांचा आनंद हे सर्व लक्षात ठेवून आपल्याला तेथील जी काही ज्याला आपण ग्रंथालय म्हणूया त्याची रचना केलेली आपल्याला दिसते. तिथं विद्यार्थी आपापल्या पद्धतीनं शिकताना आनंदानं रमलेली आपल्याला दिसतात. अशा प्रकारे आपल्याला आधुनिक बालकेंद्रित शिक्षणाची संकल्पना लक्षात घ्यावी लागते. आता आपण बघूया या आधुनिक बालकेंद्रित शिक्षणाचं स्वरूप नक्की कसं आहे, म्हणजे त्यावरून आपल्याला ही संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीनं स्पष्ट होईल. मी तुम्हाला व्याख्येमध्ये सांगितलं त्यानुसार आधुनिक बालकेंद्रित शिक्षण हे विद्यार्थी प्रधान शिक्षण आहे. यामध्ये विद्यार्थी हा शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. आपण पूर्वी बघायचो की पूर्वी विद्यार्थ्याला प्राधान्यानं शिक्षणात लक्षात घेतलं नाही जायचं, पण आत्ताचा जो काळ आहे त्या काळामध्ये विद्यार्थ्याला हे प्रामुख्यानं लक्षात घेतलं जातं. त्यामुळं विद्यार्थ्याला आवडेल अशी वर्गरचना, विद्यार्थ्याला आवडेल अशी शाळेची रचना, शाळेमध्ये बोलक्या भिंतीसारखा प्रयोग असेल किंवा चित्र असतील, नंतर विद्यार्थ्यांना रमेल अशा स्वरूपाची ज्याला आपण खेळणी म्हणतो ना, तर ती सर्व आपल्याला प्राथमिक शाळेतल्या शिक्षणात आपल्याला समाविष्ट झालेली पाहायला मिळतात. तात्पर्य काय की आधुनिक बालकेंद्रित शिक्षणाचा विद्यार्थी किंवा बालक हा केंद्रबिंदू. इथं परत आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया, इथं बालक आणि विद्यार्थी हे समानार्थाने शब्द वापरलेले आहेत, त्यामुळे इथं तुम्ही बालकेंद्री प्रधान शिक्षण असं देखील म्हणू शकता. किंवा तात्पर्य काय, विद्यार्थी आणि बालक हे शब्द एकमेकाला आपण रिप्लेस करू शकतो, जसं परीक्षेमध्ये विचारलेलं असेल त्यानुसार आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे याचं की यामध्ये विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला पुरेशा संधी दिलेल्या असतात. मग ती कृतिशीलता लेखनाच्या रूपानं असेल, वाचनाच्या रूपानं असेल, प्रश्न विचारण्याच्या रूपानं असेल, शंका विचारण्याच्या रूपानं असेल, निरीक्षणाच्या रूपानं असेल, आकृती काढण्याच्या रूपानं असेल, तक्ते नकाशे भरण्याच्या रूपानं असेल, किंवा इतक्या साऱ्या कृती अध्ययन अध्यापनामध्ये अपेक्षित असतात की त्यासाठीच्या पूरक कृतीमध्ये विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला या शिक्षणामध्ये पुरेशा संधी देणं अपेक्षित, संधी द्याव्या लागतात. त्यासाठी आपल्याला विद्यार्थी केंद्रीय अध्ययन अध्यापन पद्धतींचा वापर करावा लागतो. मग या विद्यार्थी केंद्रीय किंवा बालकेंद्रीय अध्ययन अध्यापन पद्धती कुठल्या आहेत, चर्चा पद्धती, प्रश्नोत्तर पद्धती, स्वयं अध्ययन पद्धती, सहकार्यात्मक अध्ययन पद्धती, जिक्सॉ मेथड, अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या विद्यार्थी केंद्रीय अध्ययन अध्यापन पद्धती बालकेंद्रीय शिक्षणामध्ये प्रामुख्यानं वापरलेल्या जातात. दुसरं महत्त्वाचं स्वरूप आहे की यामध्ये विद्यार्थ्यांच्या क्षमता, त्यांचे गुण, त्यांची कौशल्य इत्यादीच्या विकासावर भर दिला जातो. पूर्वी जे पारंपरिक शिक्षण होतं की जे तुम्ही आणि मी बऱ्याच प्रमाणामध्ये घेतलेलं आहे, तर त्या पारंपरिक शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या क्षमता गुण कौशल्यांचा प्रामुख्यानं विचार नाही केला जायचा, तर विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये मार्क्स किती मिळतात याचा विचार केला जायचा. परंतु इथे मात्र आपल्याला विद्यार्थ्यांच्या क्षमता गुण कौशल्यांचा प्रामुख्यानं विचार होताना दिसतो. या अर्थानं आपल्याला बालकेंद्रित शिक्षणाचा विचार करावा लागतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले विविध छंद, विविध अभिरुची यांचा देखील बालकेंद्रित शिक्षणामध्ये प्रामुख्यानं विचार केला जातो. मग कोणाला लेखनाचा छंद असेल, कोणाला चित्रकलेची आवड असेल, कोणाला खेळातली अभिरुची असेल, कोणाला विज्ञानातली अभिरुची असेल, किंवा आणखी कोणाला इतर कुठली अभिरुची असेल जी की विधायक स्वरूपाची अभिरुची, अशा वेगवेगळ्या छंदांचा अभिरुचीचा बालकेंद्रित शिक्षणामध्ये विचार केला जातो, त्याच्या विकासाला वाव दिला जातो. नंतर बालकेंद्रित शिक्षण हे प्रामुख्यानं अनुभवावर केंद्रित असतं. यामध्ये अनुभवाधारित शिक्षणाला महत्त्व असतं, म्हणजे शिक्षकांनी यायचं नुसतं मुलांना सांगायचं अशा याला यामध्ये फारसं महत्त्व नसतं, तर मुले प्रत्यक्ष अनुभवातून कसे शिकतील यावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे मुलांना वेगवेगळ्या स्वरूपाचे अनुभव दिले जातात. मग ते अनुभव ज्ञानाच्या संदर्भात असतील, त्यांना धाडशी बनवण्याच्या संदर्भात असतील, त्यांना इतर काही मुख्य गोष्टींची ओळख होण्याच्या संदर्भातले असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव बालकेंद्रित शिक्षणामध्ये मुलांना दिले जातात. आणि हे शिक्षण प्रामुख्यानं जीवनाभूमिक शिक्षण असतं. की आपण जर का बघितलं की पूर्वीची प्राथमिक शिक्षणाची पुस्तकं
आणि आत्ताची जर का प्राथमिक माध्यमिक शिक्षणाची पुस्तकं बघितली तुम्ही, तर त्यामध्ये खूप फरक झालेला तुम्हाला दिसेल. की आत्ता काय झालं आहे की आपल्या जीवनाशी निगडीत ज्या ज्या काही महत्त्वाच्या बाबी असतात त्या प्रामुख्यानं मुलांच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. मग अगदी दुकानातून सामान खरेदी करणं असेल, घरामधले जे पाळीव प्राणी असतात, कुत्रा असेल, मांजर असेल किंवा इतर काही असतील, अशा स्वरूपाचे पाठ हे आपल्या सध्याच्या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्यानं समाविष्ट झालेले दिसतात. तात्पर्य आत्ताचं बालकेंद्रीय शिक्षण हे प्रामुख्यानं जीवनाभिमुख शिक्षण झालेलं आहे. यात जोडीला की ही सर्व शिक्षणाची प्रक्रिया जी असते ती विद्यार्थी केंद्रीय शिक्षण प्रक्रिया असते. म्हणजे विद्यार्थी हा सर्व शिक्षणाचा केंद्रबिंदू असतो. विद्यार्थ्यांच्या गरजा, विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी, विद्यार्थ्यांचं भविष्य या सर्व केंद्रस्थानी ठेवून त्यानुसार पूर्ण शिक्षण प्रक्रियेची रचना केली जाते. म्हणजे विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया असेल, विद्यार्थ्यासाठी दिले जाणारे अध्ययन अनुभव असतील, विद्यार्थ्यांचं केलं जाणारं मूल्यमापन असेल, विद्यार्थ्यांना तो कळवणं असेल, या सर्व प्रक्रियेमध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून या शिक्षण प्रक्रियेचा विचार केला जातो. म्हणून आधुनिक बालकेंद्रीय शिक्षणाची प्रक्रिया ही विद्यार्थी केंद्रीय शिक्षण प्रक्रिया मानली जाते. यानंतर हे ज्ञानरचनावादी स्वरूपाचं शिक्षण आहे. आपण बघतो की पूर्वीच्या शिक्षणामध्ये जसं की मेंदूचा प्रामुख्यानं विचारच नाही केला जायचा, की शिक्षकाला खूप काही येते, शिक्षक खूप ज्ञानी आहे आणि तो आता विद्यार्थ्यांना शिकून शहाणं सोडणार असं विचार केला जायचा. त्यामुळे शिक्षक वर्गात यायचा, विद्यार्थ्यांना आपला जो काही पाठ आहे, कविता किंवा जे काही असेल ते समजावून सांगायचा आणि ते विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायचं, ते पाठ करायचं आणि त्यातून विद्यार्थ्यांनी घडायचं, अशा स्वरूपाची काही आपल्याकडं जुनी शिक्षण पद्धती होती. पण सध्याच्या शिक्षणामध्ये, बालकेंद्रीय शिक्षणामध्ये असं आढळून आलेलं आहे की मुलं ही स्वतःच्या ज्ञानरचना स्वतः करतात आणि मुले म्हणजे कोरी पाटी नसून ते खूप सारे अनुभव घेऊन आलेलं एक जिवंत व्यक्तिमत्व असतं, वैशिष्ट्यपूर्ण असं ते बालक असतं. म्हणजे त्याला स्वतःच्या ज्ञानरचना आहे, त्याला स्वतःचा अनुभव आहे, या अर्थानं त्यांनी स्वतःच शिकलं पाहिजे. म्हणून यामध्ये ज्ञानरचनावादी शिक्षणाचा प्रामुख्याने विचार केला जातो. आज आपण बघतो आहे ना की रचनावादाला शिक्षणामध्ये मोलाचं स्थान आहे, ते याच अर्थानं. म्हणून पूर्वीसारखं छडी लागे छमछम, विद्या येई घम घम असं आपण म्हणत नाही. याचा अर्थ शिक्षेला आपण त्याज्य मानलेलं आहे, किंवा मुलांना शिक्षा करणं, मुलांना वाटेल तशी नावं ठेवणं आणि त्याला त्याच्या बौद्धिक स्तरावरून हिणवणं, या सगळ्या बाबी या ज्ञानरचनावादी शिक्षणामध्ये त्याज्य मानण्यात आलेलं आहे, त्यांना नाकारण्यात आलेलं आहे. आणि त्यातनं मुलांना एक स्वतंत्र व्यक्तिमत्व लक्षात घेऊन त्याच्या ज्ञानरचनावादानुसार शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे. या अर्थानं मेंदू हा शिकण्याचा अवयव मानून एकूणच त्यातून कसं मुलांच्या जडणघडण होईल, त्यातून मुले कसे शिकतील, यावर या विद्यार्थी केंद्रीय शिक्षणामध्ये भर दिलेला आहे. आणि आत्ता जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्ञानरचनावादी शिक्षणासाठी मेंदू हा महत्त्वाचा अवयव लक्षात घेतलेला आहे, त्यानुसारच आजचं हे जे शिक्षण आहे ते मेंदू आधारित शिक्षण आहे. यामध्ये मेंदूची घसरण काय असते, मेंदू शिकण्यासाठी प्रधान कधी असतो, शिकण्याच्या क्षमता मेंदूमध्ये कुठल्या आला जास्तीत जास्त असतात, या सगळ्या बाबी या मेंदू आधारित शिक्षणामध्ये लक्षात घेतल्या जातात. तात्पर्य एकूणच आधुनिक बालकेंद्रीय शिक्षणाचं स्वरूप लक्षात घेत असताना आपल्याला विद्यार्थी प्रधान शिक्षण, विद्यार्थी कृतिशीलतेला पुरेशा संधी, विद्यार्थी केंद्रीय अध्ययन अध्यापन पद्धतींचा वापर, विद्यार्थी क्षमता गुण कौशल्य इत्यादींच्या विकासावर दिला जाणारा भर, विद्यार्थ्यांच्या छंद अभिरुचींचा विचार, अनुभव केंद्रीय शिक्षण, जीवनाभिमुख शिक्षण, विद्यार्थी केंद्रीय शिक्षण प्रक्रिया, ज्ञानरचनावादी शिक्षण आणि मेंदू आधारित शिक्षण, या सर्व बाबी प्रामुख्यानं लक्षात घ्याव्या लागतात. आणि त्यातूनच आपल्याला बालकेंद्रीय शिक्षण नक्की काय असतं हे कळतं, त्याची स्वरूप त्याचे विशेष आपल्याला समजतात. अशा पद्धतीनं आज आपण आधुनिक बालकेंद्रीय शिक्षणाच्या व्याख्या, अर्थ आणि त्याचं स्वरूप हा भाग अभ्यासलेला आहे. तुम्ही या विषयावरला स्वाध्याय स्वयं अध्ययन पद्धतीनं पूर्ण करायचा आहे, तो असा की आधुनिक बालकेंद्रीय शिक्षण म्हणजे काय, या शिक्षणाचे स्वरूप स्वधारण स्पष्ट करा. आपण लक्षपूर्वक ऐकलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपल्याला या संदर्भात काही शंका असतील, प्रश्न असतील तर ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर विचारू शकता. थँक्यू सो मच अगेन.